नमस्कार, आप देख रहे हैं डब्ल्यूएच न्यूज जन जन की आवाज और मैं आपके साथ हूँ शीतल खवसे। आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो अभी करें, बेल आइकन दबाएं ताकि हमारी खबरें आप तक पहुंचे। ज्वाइन बटन पर प्रेस कर हमारे चैनल के सदस्य बनकर आर्थिक मदद करें। आइए देखते हैं आज की विशेष खबर। हम खुद करेंगे बौद्धों की जनगणना, राजरत्न अम्बेडकर। भारतीय बौद्ध महासभा नागपुर ग्रामीण की ओर से कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन किया गया। महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न अम्बेडकर, राष्ट्रीय संगठक अनिल जवादे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधव, कार्यक्रम के आयोजक जिला अध्यक्ष नागपुर ग्रामीण महेंद्र उर्फ सुरेश उके, भगवान पाटिल प्रमुखता से उपस्थित थे। नागपुर ग्रामीण कार्यालय का उद्घाटन इस मौके पर अम्बेडकर ने किया। उन्होंने कहा कि सरकार जनगणना नहीं कर रही है, जिसके कारण बौद्धों की संख्या नहीं बढ़ रही है। अब हमारी जनगणना हम करेंगे, यह मिशन 10 साल तक चलता रहेगा, यह अम्बेडकर ने बताया। देश में केवल अब 80 लाख ही जनसंख्या है, जो बहुत ही कम है। हमारी जनगणना हम करने के बाद यह आंकड़ा बड़े पैमाने पर बढ़ेगा। अंबेडकर ने आगे कहा कि सन 1951 में सभा का निर्माण बाबा साहेब अंबेडकर ने किया, लेकिन 70 साल में भारतीय बौद्ध महासभा को बढ़ाया नहीं गया। इस मौके पर नागपुर ग्रामीण कार्यकर्ताओं को महासभा में प्रमाण पत्र देकर चयन किया गया। देश में सबसे बड़ा बुद्धिस्ट विश्वविद्यालय निर्माण का कार्य चल रहा है, जानकारी अंबेडकर ने दी। कार्यक्रम में मिलिंद चाहंदे, शैलेंद्र लामसुंगे, रंजीत राउत, डीडी गजबीय, चंद्रशेखर गनवीर, नरेश चौकंद्रे, शिला रंगारी, एमएम चाहंदे, योगेंद्र भालाधरे, प्रीति वाकड़े, किरण राउत, लता नाइक, ग्रामीण जिला अध्यक्ष महेंद्र जी उके प्रमुखता से उपस्थित थे। डब्ल्यूएच ब्यूरो रिपोर्ट, नागपुर वाड़ी। शशिकांत जी जाधव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, आजी आमच्या या नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष उके साहेब, त्याचप्रमाणे या हॉटेलचे संचालक डायरेक्टर भगवानजी पाटील साहेब उपस्थित, पत्रकार संघ, भारतीय बौद्ध महासभा, तसेच वर्गवून आलेले राष्ट्रीय संघटक जाधव झाला होता। आणि त्या कार्यक्रमापासून साहेबांची आमची ओळख झाली, आणि तेव्हा योगाने मला ग्रामीणचं अध्यक्ष पद बहाल केलं होतं। तर मी 2 वर्ष सतत काम केलं, परंतु कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन झालं आणि मध्ये मध्ये ब्रेक देण्यात आला, तर ते काम होऊ शकलं नाही। आणि आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मला वाटते। तर मागील 2 वर्षामध्ये जवळपास आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की भारत सरकार जनगणनेमध्ये तुमच्यासोबत षड्यंत्र करते आणि तुम्हाला हिंदू म्हणून ते दर्ज करण्याचं काम करतात। यावेळी हिंदू म्हणून भारत सरकार नाही, आम्ही स्वतःच ते काम करायला लागणार आहोत। या देशातले बौद्ध स्वतःची गणना हिंदू म्हणून करणार आहे। तुम्ही मला सांगा, बौद्धांमध्ये, बौद्ध धम्मामध्ये किती जाती येतात? किती येतात? एकही नाही। एकही येत नाही, बरोबर आहे। बौद्ध धम्मामध्ये जाती नाहीत। याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनात असलेले आयएस ऑफिसर्स अशा पोस्ट तयार करतायत की येणाऱ्या जनगणनेमध्ये बौद्ध लिहिल्यानंतर महार लिया आहेत की नाही। आता मला तुम्ही सांगा, बौद्धांमध्ये महार जात येते का? आणि हे कोण सांगतंय? सरकारमध्ये बसलेले लोक सांगतायत की बौद्ध महार लिहिलं नाही, बौद्ध चांभार लिहिलं नाही, बौद्ध ढोर लिहिलं नाही, तर आमचं आरक्षण कमी होईल, स्टेशन कमी होईल, सीटा कमी होतील। कधी 18वा खंड बाबासाहेबांचा वाचा, बाबासाहेब म्हणतात की या सीटा गेल्या तरी चालतील, आम्हाला आमचा लाभ प्यारा नाही, आम्हाला इज्जत प्यारी आहे। आणि त्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही बौद्ध व्हा, आणि बौद्ध होत असताना या जातीचा उल्लेख कुठेही करू नका। आज आम्ही बाबासाहेबांच्या विरोधात उभं राहत चाललेलो आहोत। कशासाठी? तर रिझर्वेशन वाचावं, सीट्स वाचाव्या, याच्यासाठी आज आम्हाला बौद्ध महार लिहिण्यासाठी। जाती कुणामध्ये आहेत?
हिंदूंमध्ये आहेत. महार लिहिलं तर आपोआप तुम्ही हिंदू. ढोर लिहिलं, ढोर कुणात आहे? हिंदू ढोर. बौद्ध ढोर कधी ऐकलंय? बौद्ध चांभार कधी ऐकलंय? आपोआप तुमची गणना हिंदूंमध्ये होईल. आणि म्हणून यावेळी आम्हा लोकांना सतर्क राहायचं आहे. 0.6% आलात तुम्ही. ज्या बाबासाहेबांनी सांगितलं मी भारत बौद्धमय करीन, त्या बौद्धमय भारताचं चित्र काय आहे? की आम्ही 0.6% आलेलो आहोत. 1% आम्ही गाठू शकलेलो नाही आहोत. आणि म्हणून आम्ही एक प्रकल्प हातात घेतला की गणना महाराष्ट्र भारत सरकारवर सोडायची नाही, गणना आपण करायची, 10 वर्षापर्यंत करायची. मला तुमच्यातनं अशी लोकं द्या जी गावोगावी जातील, ही गणना स्वतः हातामध्ये फॉर्म घेऊन लोकांच्या घरापर्यंत जातील, त्यांच्या माहिती तयार करतील, माहिती भरतील. आणि ज्या दिवशी 10 वर्षापर्यंत आम्ही हा कार्यक्रम लाभवू, 2021 आहे, 2031 साली आम्ही डॉक्युमेंटनिशी आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की आम्ही 80 लाख नाही आणि 0.6% नाही, आम्ही या देशामध्ये 10% आमची संख्या आहे. आमची 10 कोटीपर्यंत या देशामध्ये लोकसंख्या, बौद्धांची लोकसंख्या आहे. हा आकडा आपल्याला स्वतः गाठावा लागेल, स्वतः तयार करावा लागेल. यासाठी मला ते पदाधिकारी त्या पद्धतीचे हवेत. जे काम आम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर करतोय ते काम तुमच्या ग्राम शाखेपर्यंत, गाव लेवलपर्यंत, खेडेगावापर्यंत नेण्याचं काम आपल्या लोकांना करायचं. साहेबांची परवानगी घेऊन बोलतोय, काही चुकलं तर ते दुरुस्त करतील. पण मी एक गोष्ट मात्र सांगतो आहे, समाज एकत्र ठेवायचा असेल तर तुम्हाला एकत्रितपणे बसून निर्णय घेणे, ही प्रक्रिया राबवणं गरजेचं आहे. आमचं हे मैं उसकी सुरत नाही देखूंगा हे जे आमचे धोरण आहे हे आपल्याला बाजूला ठेवावं लागेल आणि एकत्रितपणे आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. यह थी आज की विशेष खबर. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे एक विशेष खबर के साथ. तो देखते रहिए WH News. हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर दबाएं और हमारी वेबसाइट www.whnews.in पर भेंट दें. धन्यवाद.